अन्न नमस्कार शैक्षणिक दीप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिशकोच दोन हजार बावीस तेवीस सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड नाईन डे ट्वेंटी वन ॲक्टिव्हिटी आणि प्रश्न उत्तरे तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ब्रिस्कोस दोन हजार बावीस तेवीस येत्या नववी सायन्समधील ही शेवटची ॲक्टिव्हिटी आपण पाहत आहोत ऍक्टिव्हिटी शीट नंबर ट्वेंटी वन ही आपली लास्ट ॲक्टिव्हिटी आहे ब्रिस्कोसमधील बघूया टॉपिक्स आहेत प्रॉपर्टीज ऑफ स्टार फॉर्मेशन ऑफ स्टार्स स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स एव्ह्युल्युशन ऑफ स्टार्स फायनल स्टेट ऑफ स्टार्स असे तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत रेफरन्स आहे स्टँडर्ड एड चॅप्टर नंबर नाईन्टीन लाईफ सायकल ऑफ स्टार्स ओके पॉईंट बघा प्रॉपर्टीज ऑफ स्टार प्रॉपर्टी ऑफ द सन तुम्हाला मार्चची तुम्हाला रेडियस सरफेस टेम्परेचर वगैरे तुम्हाला माहिती दिलेली आहे बर्थ ऑफ कशा कशाप्रकारे होतं स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स म्हणजे काय त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे डायग्राममध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स तुम्हाला डायग्राम दिलेली आहे त्यात तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल प्रेशर ऑफ हॉट गॅस तुम्हाला दिसत आहे एव्युलेशन ऑफ शॉर्ट स्टार्स त्याचप्रमाणे एंड स्टेज ऑफ स्टार्स uh, तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला दिसत आहे ठीक आहे परिपूर्ण ती माहिती वाचून घ्या त्यानंतर तुम्ही लेट्स प्रॅक्टिस हा क्वेश्चन सोडवायला घ्या राईट द एप्रोप्रिएट वर्ड इन प्लेस ऑफ द ब्लँक

लायफरेशन अकर्स द स्टार्स एक्सप्लोर तर बघा पहिल्यांदा आहे प्रो लायफ्रेशन अकर्ज सेकंड आहे द इनर पार्ट इज कंप्रेस द गॅस मेंटल ऑफ द स्टार इज रिमूव्ह द स्टार्स एक्सप्लोर तर अशा प्रकारे हा क्रम असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा अरेंज द स्टेजेस ऑफ स्टार फॉर्मेशन इन करेक्ट ऑर्डर पहिला आहे टेम्परेचर अँड डेन्सिटी इन्क्रीज ॲटोमिक एनर्जी जनरेशन बिगिन्स द स्पेअर ऑफ एअर इज सेल्फ इल्युमिनेटेड अ बॉल ऑफ हॉट एअर इज फॉर्म करेक्ट क्रम बघा कोणता आहे तर पहिला क्रम आहे तुमचे टेम्परेचर अँड डेन्सिटी इन्क्रीज सेकंड आहे बॉल ऑफ हॉट एअर इज फॉर्म ॲटॉमिक एनर्जी जनरेशन बिगिन्स आणि द स्पिर ऑफ एअर इज सेल्फ इल्युमिनेटेड असा तो क्रम तुम्हाला लावायचा आहे क्वेश्चन नंबर फोर बघा राईट द रिजल्ट इफ द सन डिसअपियर जस जस्ट सन अदृश्य झाला तर काय होणार बा त्याचे तुम्हाला बॅड इम्पॅक्ट किंवा इम्पॅक्ट तुम्हाला लिहायचे आहेत विथ नो सनलाईट फोटोसिंथेसिस वुड स्टॉप बट दॅट वूड ओनली किल सम ऑफ द प्लांट्स

यूट्यूबच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतानावीस ब्रिश कोच दोन हजार बावीस ते वीस सायन्स डे वनपासून ते डे ट्वेंटी वनपर्यंतच्या सगळ्या आपण ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पाहिल्या आहेत सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळू शकतात ब्राउजिंग करा तुम्हाला उत्तर मिळतील व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे इतर येतांच्याही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत तेव्हा व्हिडिओ पाहा इतरांना रेकमेंड करा आपलं चॅनल इतरांना रेकमेंड करायला विसरू नका मित्रांना वर्गमित्रांना तुमच्या शिक्षकांना नातेवाईकांना सगळ्यांना हे चॅनल रेकमेंड करा ही विनंतर सर्वांना तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद